किती पाणी येणार आहे, इंजिनियरच्या मदतीने त्याचं मोजमाप केलं पाहिजे. आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचं पाणी प्रमाण काय आहे आणि वर पाणलोटाचं क्षेत्र किती आहे, कॅचमेंट एरिया किती आहे, तिथून पाणी खाली किती येणार आहे आणि तेवढ्या पाण्यासाठी माझ्या शेतामध्ये किती लांबी रुंदीचं पोलीचं तळ उभा केलं पाहिजे, है का? तर याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तिथं शेततळ असणं आवश्यक आहे. जसं इथं दाखवलं असता अंकोलीचं दाखवलं किंवा आपल्या इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये जर कोणी गेला असता, नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलं गाव गंगा गदगा नावाचं गाव आहे. गदग्याला एक नर्सरी आहे. नर्सरीच्या ठिकाणी आम्ही एक तळप आहे, फार मोठा तळप उभा केलेला आहे, नर्सरी उभा केलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकून उभा केलेला आहे. म्हणजे आपल्या शेत आताची आपले जे तळे आहेत नाही तळे कसे येत त्याच्यामध्ये प्लास्टिक नाहीये, त्याची लांबी टेक्निकली बरोबर नाहीये, खोली बरोबर नाहीये. त्याच्यानंतर कुठं घ्यायचं शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी चुकलेला आहे. म्हणजे मी कुठं पाहिलं काही ठिकाणी टेकड्यावर तळे, काही ठिकाणी शेताच्या एका बाजूला, याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे चुकीच्या ठिकाणी काही ठिकाणी तळे घेतलेले तर त्याला काहीच फायदा नाही. ते तळ्यातून जे काही आपल्याला इन्कम मिळेल का, म्हणजे प्रत्यक्षामध्ये पैसा मिळेल का, या दृष्टीने केलेलं होतं पण ते चुकीचं आहे. म्हणून आता आम्ही काय करतो मंडळी, आम्ही पाण्यासाठी काय करतो, पोर घेतो. पूर्वी 50 फूट, 60 फूट, 70 फूट, 80 फूट, 90 फूट करत करत आता 400 फूट, 500 फूट, 600 फूट, 800, 1000 फुटापर्यंत जातो. म्हणजे याचा अर्थ काय, जमिनीच्या पोटामध्ये जे पाणी आहे, आपल्या परिसरामध्ये जे पाणी आहे, ते पाणी आम्ही संपुष्टात आणायला लागलो आणि ते सगळंच पाणी संपुष्टामध्ये आलं. पिकाचं सोडा, पिण्यासाठी काय करा. म्हणून आपल्या शिवारामध्ये किमान एवढं तर पाणी शिल्लक असलं पाहिजे जमिनीच्या पोटामध्ये आपल्याला पिण्यासाठी उपयोगी पडेल. याच नियोजन प्रत्येक ग्रामस्थानं प्रत्येक गावानं करण्याची गरज आहे. केवळ ग्रामपंचायत नाही तर ग्रामस्थांनी सर्वांनी करण्याची गरज आहे. पाण्याचा साठा आपापल्या जमिनीमध्ये आपल्या शिवारामध्ये असला पाहिजे. जमिनीतला जो साठा आहे हा साठा सर्वांच्या मालकीचा आहे, कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही आणि त्या साठ्याचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणून मला आवडलं हिवरे बाजारचं. हिवरे बाजारमध्ये प्रचंड पाण्याचा साठा त्यांनी तयार केला, परंतु त्यांनी दोन निर्णय घेतले. एक म्हणजे बोर घ्यायचा नाही, विहिरी खोदा, विशिष्ट खोलीमध्ये विहिरी खोदा आणि त्याच्यातलं पाणी तुम्ही वापरा. ते वापरत असताना स्प्रिंकलर आणि ड्रीपचा वापर करा आणि उसाचं पीक घेऊ नका. ते हिवरे बाजारच्या लोकांनी पोपटराव पवारचं नाव ऐकलं असेल तर त्यांनी घेतला. हा फार महत्वाचा, म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला काय आवश्यक आहे याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे आणि त्या पद्धतीने मग शासनाच्या ज्या काही योजना असतील, जे काही कार्यक्रम असतील, त्याचा तर आपण उपयोग करून घेतलाच पाहिजे. परंतु आपली जी गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपण शोध घेतला पाहिजे. कोण मदत करेल, नाबार्ड बँक मदत करेल का, आपल्या गावची असलेली जी दत्तक बँक आहे ते मदत करेल का, कृषी खातं मदत करेल का, आणखी कुठलं खातं मदत करेल, केलं तर ठीक आहे, नाही करता आपापल्या पद्धतीने जायचा प्रयत्न केला पाहिजे. पण उद्देश काय ठेवलं पाहिजे, जसं एक जोडधंदा तुमच्याकडे उपलब्ध आहे, दोन उद्दिष्टापैकी एक उद्देश आधीच तुम्ही पूर्ण केलेला आहे, एक जोडधंदा तुमच्याकडे उपलब्ध आहे, फार चांगली गोष्ट आहे. आता दुसरं उद्दिष्ट एक पूर्ण केलं पाहिजे रामवाडी गावनं, प्रत्येकाच्या शेतामध्ये एक सक्षम शेततळ असलं पाहिजे. ज्या सक्षम शेततळ्यावर किमान 1 हेक्टर तरी आपल्याला हिवाळा भरणा काढता आला पाहिजे. 1/2 हेक्टर तरी, एवढं तरी हिवाळा भरणा पीक आपल्याला घेता आलं पाहिजे. या पद्धतीचा विचार करणं आवश्यक आहे. आम्ही आता पाण्याचा पाठ कुठून येणार आहे हे विसरलं पाहिजे. जमिनीमध्ये आम्ही बोर घेऊन पाणी उपलब्ध करून हे पण विसरलं पाहिजे आणि शासनाच्या काही योजना असतील त्यात पैशा आपण अवलंबून हे विसरलं पाहिजे. ज्यां जो शेतकरी शेती करतो जो शेतकरी आहे त्याच्या शेतामध्ये एक तळ असलं पाहिजे आणि किमान घरामध्ये एक तळ.
दुभती जनावर असली पाहिजे नाही का, या पद्धतीने जायची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे याच्यातला की कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी इनपुट घालून म्हणजे कमीत कमी लागवड घालून जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल याच्याकडे वळायची गरज आहे. रासायनिक खताच्या बाबतीमध्ये आपण फार परावलंबी झालो. रासायनिक खत हे एक तर वरचे महाग होत गेलेले आहेत, जमिनीला हानिकारक आहेत. म्हणून आपल्या जमिनीसाठी जे सुपीक बनवायची असेल जमीन आपल्याला, तर हिरवळीचे खत, शेण खत किंवा जे सेंद्रिय खतामध्ये मोडणारे खत आहेत अशा खताची निर्मिती करणे आणि त्या खताचा वापर करणे याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यायची गरज आहे. आता काय होतं माहित आहे, याचा प्रक्रिया व्हायला आणि परिणाम मिळायला जरा वेळ लागतो. म्हणून आम्ही काय करतो मग आता नाही मग रासायनिक खत ना घ्यायचं का उत्पन्न बुडून घ्यायचं का असं म्हणून आपण काय करतो परत परत त्याच्या नादी लागतो. पण तो नाद तो थोडा थोडा कमी केला पाहिजे. समजा आपल्याकडे 5 एकर जमीन असेल त्यातल्या 2 एकरवर 1 एकरवर पहिला हा प्रयोग सुरू करायला पाहिजे आणि तिथून वाढवत जायला पाहिजे. या पद्धतीनं शेतीमधला जास्त लागवडीचा खर्च कमी करणे आणि उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काढणे हा प्रयोग केला पाहिजे. या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं नवीन नवीन प्रयोग चालू आहेत तर त्या त्या प्रयोगाकडे लक्ष असलं पाहिजे. त्या तिथे जाऊन प्रयोग पाहिले पाहिजे. बघा आता मला माहिती तुमच्यामध्ये तुमच्या गावामध्ये किती लोक एबीपी माझावरचं सकाळचा जो प्रोग्राम आहे कुठला सातबाराचा प्रोग्राम आवर्जून पाहायला पाहिजे. म्हणजे तो अतिशय चांगला प्रोग्राम असतो शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून. तो प्रोग्राम पाहायला पाहिजे. दररोज एखादी तरी कुठली तरी सक्सेस स्टोरी असते, यशस्वी कथा असते, त्याची नोंद करून घेतली पाहिजे आणि तिथं जाऊन पाहिलं पाहिजे. आम्ही बालाजीला जातो, काशीला जातो, सिद्धेश्वरला जातो किंवा शिर्डीला जातो, मग कधी कधी तिकडं पण जाऊन आलं पाहिजे ना आणि ते जाऊन पाहिलं पाहिजे. बाकीचे हे जे उद्योजक असतात, कारखानदार, व्यापारी, ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आपापल्या व्यवसायामधलं कुठं जास्त त्यांचं उपलब्ध आहे माहिती तिथं जाऊन घेत असतात. त्यातलं नवीन नवीन टेक्नॉलॉजी शोधत असतात. आपल्या शेतीमध्ये पण खूप मोठी चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्ही लातूरला गेला असाल इथून तर तिथं बसून तुम्ही कंट्रोल करू शकता की आपली मोटर चालू करायची का बंद करायची. बघा या पद्धतीची अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीचा प्रभाव केला पाहिजे. आत्ता मला वाटते 12 ते 16 दरम्यान पुण्याला एक प्रदर्शन आहे शेतीचं, बघा आवर्जून जाऊन तिथं पाहायला पाहिजे. म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळतं आणि काहीतरी कल्पना सुचते आणि त्याच्यातून पुढे आपण माणूस जाऊ शकतो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं नाही ना, मी शेतकरी आहे आणि मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे ते पहिलं ठरवलं पाहिजे. आणि अभिमान कधी राहील तुम्हाला तर तुम्ही सक्षम शेतकरी बनला तर अभिमान राहील, नसेल तर नाही. मग आता काय होतं माहिती, मी गावात कधी कधी जातो असे ते तरुण मुलं भेटतात, त्यांना मी विचारतो काय करतो ते भेटा म्हणजे काही नाही साहेब बेकार. आणि म्हणजे बेकार माणूस राहू शकत नाही, बेरोजगार असू शकते पण बेकार कसं. म्हणतो हो मी काहीच करत नाही. काही तर करतात काय नाही शेती करतो की अरे बाबा काय नाही शेती करतो मध्ये एवढं लाजू किंवा काहीतरी या पद्धतीनं बोलणं म्हणजे ते चुकीचं आहे. कारण की आता तुम्ही जर म्हणत असाल की मी शेती करणं चुकीचं आहे म्हणजे तुमचं मन म्हणत असेल चुकीचं आहे, आत्मविश्वास केलेला असेल, तर लोकांना विश्वासाने कसं सांगणार की मी शेतकरी आहे म्हणून. म्हणून ते शेती सक्षम कशी होईल या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं जायचा प्रयत्न केला. मग काय जसं नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे त्याच पद्धतीनं नॉलेज पण मिळवलं पाहिजे. ₹2 किंमत आहे अग्रोवन. हा अग्रोवन जरूर वाचलं पाहिजे. अग्रोमध्ये काही ना काही आपल्या कामाचं मिळत असतं. म्हणजे या पद्धतीने आपल्यासाठी आवश्यक असणारी जी माहिती आहे, जे तंत्र आहे, जे कुठे उपलब्ध आहे ते मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी शेतकरी आहे आणि मी चांगला शेतकरी बनवून दाखवेन या पद्धतीने विचार करून पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. मी पाहिलं त्या एटीपी माझावर आणि अग्रोमध्ये की जे एकरी 50,000 60,000 कोरडोमध्ये 70,000 80,000 असं
उत्पन्न करणारे काही ठिकाणी प्रयोग झालेले आहेत, त्यातल्या काही प्रयोगातून भेटी दिल्या पाहिजे, बघितलं पाहिजे, आपल्याकडे तसं काही करता येईल का बघितलं पाहिजे. म्हणजे मला जे काही या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवायचं होतं ते ठेवलं. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असतील विचारू शकता.